कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या चांगलाच कलगीतुरा रंगलाय. धनुष्य बाण या चिन्हाशी कधीच प्रामाणिक नसणाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत उत्तर देईन असा टोला राजेश क्षीरसागर यांनी लगावलाय. तर क्षीरसागर यांनी हिंमत असेल तर महानगरपालिकेची निवडणूक लढवून निवडून यावं, त्यानंतर विधानसभेचं बघू असं प्रत्युत्तर पवार यांनी दिलंय. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवरून शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार कलगीतुरा रंगलाय. उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्या शिंदे गटासोबत कोणत्याही निवडणुकीत आघाडी करणार नाही अशी भूमिका जिल्हा प्रमुखांनी घेतली आहे. त्यावर राजेश क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिलंय. धनुष्यबाण चिन्हाशी कधीच प्रामाणिक नसणाऱ्यांना आता नव्हे तर विधानसभा निवडणुकीत उत्तर देईन असा टोला लगावलाय. विधानसभेच्या निवडणुकीत त्याला मी उत्तर देतो आता नाही. ज्यांनी आयुष्यात कधी धनुष्यबाणाशी कधी प्रामाणिकपणा दाखवला नाही त्यांनी हे बोलणं योग्य नाही आणि आता या बाबतीत जास्त काही नाही बोलणं. दुसरीकडे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावर थेट पलटवार केलाय. विधानसभेचं नंतर बघू, क्षीरसागर यांनी आधी महापालिकेत निवडून येऊन दाखवावं असं प्रति आव्हान संजय पवार यांनी दिलंय. चार वेळा जिन चार एक निवडणूक महापालिका झालेला आहे, डिपॉझिट जप्त झालेला आहे अशा माणसात बोलणे, पण तीन वेळा मी जिंकलो ना मतदारसंघात वेगवेगळ्या, त्याच्या धमक असेल तर ती महापालिकापर्यंत निवडून देते आरोप करतात. शिवसेनेतील बंडखोरीपर्यंत संजय पवार आणि राजेश क्षीरसागर हे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करत होते. मात्र या दोघांचं विळा भोपळ्याचं नातं होतं. आता तर दोघे वेगवेगळ्या पक्षात आहेत. या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील वादाला उकळी फुटली आहे त्याची आता चवीनं चर्चा होतीये.